आता बातमी आहे पालकांसाठी, आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण भाईंदरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडलेली. घटना जरी किळसवाणी असली तरी सांगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. भाईंदरमध्ये राहणारी 4 वर्षाच्या मुलीवर बस ड्रायव्हरने बसमध्येच बलात्कार केला आहे. ही मुलगी बसमध्ये खेळण्याच्या वाहनाने गेली, परंतु बस ड्रायव्हरने तिच्या एकांताचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केलेला आहे. हीच ती बस आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही एच पी लाईव्हवर तुम्हाला दाखवतो. ही पांढऱ्या रंगाची बस आहे. या बसवरच बसमध्ये बसच्या ड्रायव्हरने या 4 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केलेला आहे. घटना आहे भाईंदर पश्चिमेकडील. भाईंदर पश्चिमेकडील 4 वर्षाच्या मुलीचं सुरुवातीला अपहरण केलं, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोनीज बांधून ह्या मुलीला फेकण्यात आलं होतं. त्याच वेळेला मुलीच्या कुटुंबीच्या सदस्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात बस ड्रायव्हरला वसईतून अटक केलेली आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीचा सदैवाने यात जीव वाचलेला आहे, तर तिला सध्या मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेलं आहे. ही घटना आहे रविवार संध्याकाळची. रविवार संध्याकाळी भाईंदर पश्चिमेकडील परिसरात रस्त्यावर ही खाजगी बस उभी होती. ती लहान चिमुरडी आहे, खेळण्याच्या बहाण्याने ह्या बसमध्ये गेली. बसमधून सगळी मुलं तिच्यासोबत होती, ते उतरले, परंतु पीडित मुलगी बसमधून मागेच राहिली. आरोपी बसने मुलीचं अपहरण करून तिला वसईच्या दिशेने घेऊन गेला. बस ड्रायव्हरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि तिला एका गोणीत अक्षरशः बांधून वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकाणी फेकून दिलं. म्हणजे बस ड्रायव्हर किती निर्दयी होता हे यातून दिसतंय. एका महिलेनेही या गोणीतील लहान मुलगी असल्याची माहिती मिळाली आणि तिने ताबडतोब वालीव पोलिसांना याची माहिती दिली. त्याच दरम्यान भाईंदर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या सदस्यांनी ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. भाईंदर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीला वसईहून अटक केलेली. आरोपी नराधमावर भाईंदर पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कार आणि जीवे ठार मारण्यासारख्या गुन्ह्याची नोंद केलेली आहे. ह्या घटनेतून फक्त आपल्याला एवढंच शिकायचं आहे की आपण आपल्या मुलांची काळजी घ्या. आपली मुले कुठे खेळतात, कोणासोबत खेळतात ह्याची काळजी घ्या. हा बस ड्रायव्हर नराधम होता, कदाचित आपल्या मुलांसोबत मुलीसोबत असं होऊ शकतं. मुलं निष्पाप आहेत, त्यांना कळत ते आपण काय करतो, परंतु त्यांची काळजी घेणं, त्यांची निगा राखणं किंवा त्यांना सतर्क बनवणं हे तुमच्या हातात आहे. ही संपूर्ण घटना तर आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे, परंतु पोलिसांनी कशाप्रकारे तपास केला आणि पोलिसांचं काय म्हणणं आहे तेही देखील आपण आता ऐकणार आहोत. काल भाईंदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भोलानगरमधून एक महिला तक्रार देण्यासाठी भाईंदर पोलीस स्टेशनला आली होती. तिची मुलगी जी आजूबाजूच्या काही मुलांसोबत तिच्या घराच्या जवळच पार्क असलेल्या बसमध्ये खेळत असताना बाकीची मुलं परत आली, परंतु तिची मुलगी परत नाही आली. त्यावेळेस तिनं चौकशी केली असता तिच्या असं लक्षात आलं की तिची मुलगी चुकून त्या बसमध्येच राहिल्यामुळे त्या बससोबत तिथून गेलेली आहे. तेव्हा ती भाईंदर पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आली असता PSI वळवी यांना ज्यावेळेस हे कळालं त्यावेळेस त्यांनी तत्परता दाखवता, वेळ न वाया घालता सदर बसचा व बस चालकाचा शोध घेतला असता त्यांना अशी माहिती प्राप्त झाली की सदर बस ही भाईंदर येथून जाऊन वसई हद्दीतील माणिकपूर येथे आहे. त्यावेळेस त्यांनी तात्काळ तिकडे रवाना होऊन पोलीस पथकासह सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीची कोर्टाला समोर आज हजर केले असता कोर्टाने 28 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी दिलेली आहे. पोलीस तपास करत आहेत. त्याचप्रमाणे या तपासाच्या दरम्यान ज्यावेळेस आपल्याला अशी माहिती मिळाली की या मुलीशी मिळतोजुळतो वर्णनाची मुलगी वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळून आलेली असल्याने तेथील पोलीस पथकासह कोऑर्डिनेशन करून तात्काळ आपण सदर मुलीला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व वैद्यकीय उपचारासाठी नायर हॉस्पिटल मुंबई येथे रवाना करण्यात आलेलं आहे. पुढील तपास पोलीस पथक करत आहे.